नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये दूध शेंगदाण्याचे मोदक बघू। त्याकरिता साहित्य: फुल क्रीम दूध 2 वाटी, साखर 1/2 वाटी, शेंगदाणे 1/2 वाटी। अगदी कमी साहित्यामध्ये मोदक तयार होतील। मोदक करण्याची कृती बघू। प्रथम कढई मध्ये शेंगदाणे घालते, नी भाजते। शेंगदाणे एकदम खमंग भाजू नये, मंद जाळावर शेंगदाणे परतविते। शेंगदाणे भाजणार नाही, फक्त गरम करते, साल निघेपर्यंत परतविते। साल निघतात आहे, शेंगदाणे ताटामध्ये काढते। शेंगदाण्याची साल काढू। केवळ परतविल्यामुळे शेंगदाणे पांढरे शुभ्र आहे। साल काढून झालेत, याला पाकडून घेतले। साल निघाले, शेंगदाण्यामधील कोंब काढून घेते। शेंगदाण्यामध्ये कोंब असले की जीव मळकल्यासारखा वाटतो। शेंगदाण्यामधील हा जो कोंब आहे तो काढते। शेंगदाण्यामधील निघालेले कोंब फेकून देऊ। मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालू, बारीक करते। शेंगदाणे बारीक करताना मिक्सर चालू बंद करून शेंगदाणे बारीक करावे। शेंगदाण्याचा कूट मोकळा मोकळा होईल। जर एकाच स्थितीत मिक्सर चालू ठेवले तर शेंगदाण्याचे तेल सुटून गोळा तयार होईल, कूट मोकळा होणार नाही। शेंगदाणे छान बारीक झाले बघू शकता। हवं असेल तर चाळणीने कूट चाळून घ्यावे। शेंगदाण्याचा कूट मोकळा मोकळा तयार झाला। कढई मध्ये दूध घालते, फुल क्रीम दूध आहे। साधेही दूध घेऊ शकता। साधे दूध घेतले की जास्ती घेऊन थोडे जास्ती वेळ दूध आळवावे लागेल। दूध उतू येत आहे, दूध उकळून घेते। दूध आटवताना काठाला लागलेली साय काढून घ्यावी। दूध आळले, दाण्याचा कूट घालते। दाणे खमंग भाजले नव्हते त्यामुळे कूट आता घालते। मिक्स करते, मोकळे होतपर्यंत सराता सतत फिरवावा। शेंगदाणा दूध आळले, त्यात साखर घालते। साखर एवढी घालणार नाही कारण आळलेले अगदीच कमी झाले, शिवाय फुल क्रीम दूध आहे। आळल्यानंतर गोडसर वाटतं। जर तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर साखर पूर्ण घालावी। बघू शकता गोळा तयार झाला। शेंगदाण्याचे तेल सुटले, परत बघू। गरम आहे, गोळा होतो आहे। थंड होण्याकरिता 10 मिनिटे ठेवते। फुल क्रीम दूध असल्यामुळे तुपही सुटले, थंड झाले, गोळा तयार होतो। हे मोदक पात्र आहे। छोटा लांबोळा गोळा तयार करून मोदक पात्रामध्ये भरते। समोर निमुळत असल्यामुळे गोळा थोडा बारीक करून भरावे। याचप्रमाणे बदामचे पण मोदक करू शकता। 6 मोदक भरून घेऊ। मोदक पात्र बंद करते, मोदक प्रेस करून घ्यावे। जिथे कमी आहे तिथे परत थोडे भरून घ्यावे, म्हणजे पूर्ण मोदक निघेल। थोडे ताटाला प्रेस करून घेते। वाव, फारच सुंदर मोदक। एक एक मोदक अगदी अलगद काढू। मोदक छान निघाला, आकारही छान आला। जर मोदक व्यवस्थित निघत नसतील तर मोदक पात्राला तेल लावावे। गोळा जास्त सैलसर असेल तर त्यात थोडी पिठी साखर घालून गोळा घट्ट करूनच मोदक करावे, आकार व्यवस्थित येईल। गोळा सैलसर असला की आकार व्यवस्थित येत नाही। हे आपले दूध शेंगदाण्याचे उपवासाचे मोदक तयार झाले।